मित्रांनो नमस्कार। आज आपण मराठीतील प्रसिद्ध जुन्या कविता पाहणार आहोत। शांता शेळके यांची पावसाच्या धारा ही कविता ऐकूया आपण। पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा। रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचामध्ये तुडुंबले जळ। झळके सतेज ढगावर वीज, नर्तकीच आली नमे लेवणिया साज। झोंबे अंगावारे काया थरथरे, घरट्यात घुसुनिया बसली पाखरे। हर्षलासे फार नाचे वणी मोर, पानातून हळू पाहे डोकावून खार। पावसाच्या धारा डोईवरी मारा, झाडाची आतळी गुरे शोधिती निवारा। नदीलाही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिनच थोर। झाडांची पालवी चिताला मोहवी, पानोपानी खुलतसे रंगदार उठली। थांबला पाऊस उजळे आकाश, सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश। किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजामध्ये पक्षी जात खुले। पावसात न्हाली धरणी हसली, देवाजीच्या करणीने मनी संतोषली। देवाजीच्या करणीने मनी संतोषली। मित्रांनो यानंतर एका अज्ञात कवीची ही कविता आपण ऐकूया। कवितेचं नाव आहे माझी बाहुली। लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली। घारे डोळे फिरविते, लुकू लुकूत ही पाहते। नकटे नाक उडविते, गुबरे गाल फुगविते। दात काही घासत नाही, अंग काही धूत नाही। भात केला करपून गेला, पोळ्या केल्या कच्च्या झाल्या। वरण केले पातळ झाले, तूप सगळे सांडून गेले। असे भुकेले नका जाऊ, थांबा करते गोड खाऊ। केळीचे शिकरण करायला गेली, दोनच पडले दात। आडाचे पाणी काढायला गेली, धपकन पडली हात। आडाचे पाणी काढायला गेली, धपकन पडली हात। मित्रांनो यानंतर अज्ञा पुराणिक यांची कविता आपण ऐकूया। कवितेचं नाव आहे पतंग उडवू चला। पतंग उडवू चला, गड्यानो पतंग उडवू चला। रंगढगावर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा। झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा। गड्यानो पतंग उडवू चला। करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रिळ भराभर। पतंग चढवा रे वाऱ्यावर, ढगास भेटायला। गड्यानो पतंग उडवू चला। मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढूनी। पतंग जातील वरवर चढूनी, पंख नको त्याजला। गड्यानो पतंग उडवू चला। जशी पाखरे आभाळात पंख पसरुणी तरंगतात। दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला। गड्यानो पतंग उडवू चला। सूर्य डोंगरा आड लपेल, काळा बुरखा जग घेईल। खेळ तोवरी हा चालेल मजेदार आपुला। गड्यानो पतंग उडवू चला, गड्यानो पतंग उडवू चला। मित्रांनो या भागामध्ये तीन कविता आहेत। पुढच्या भागामध्ये अशाच सुंदर कविता आपण घेऊन भेटू। तोपर्यंत नमस्कार। जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा। पुनश्च आपले आभार, धन्यवाद।